मराठी सुजाण रसिकाला कविवर्य सुरेश भट या नावाबद्दल काही नव्याने सांगायची गरज नाही. उषः काल होता होता काल रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली. मालवून टाकदीप या आणि अशा अनेक भावगीतांनी आपलं भावजीवन केव्हा जिंकून घेतलंय. मराठी गझलेचे अध्वर्यू म्हणून त्यांचं कामही सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. असलं व्यक्तिमत्व अर्ध्या तासांच्या गप्पातून हाती सापडावं असं म्हणणंही हास्यास्पद ठरेल, पण तरीही अशा धावत्या गप्पाच आज करायच्या आहेत. आणखी एक खुलासा आधीच करतो, मराठी गझल आणि सुरेश भट हे एक समीकरणच झालं असलं तरीही गझल हा शेवटी मराठी काव्याचाच एक प्रकार आहे हे स्वतः भटानंही मान्य आहे. त्यामुळे आज त्यांचा शोध घ्यायचा आहे तो प्रामुख्यानं मराठी कवी म्हणून. तेव्हा भट साहेब, पहिल्यांदा असं विचारतो की कवितेचं हे वेड किंवा ध्यास कुठून कसा सुरू झाला आणि संस्कार कसे झाले? संस्कारांच्या विषयी म्हणाल तुम्ही, एक तर लहानपणापासून मला वाचनाची आवड होती आणि याचं बरंच श्रेय माझ्या आईकडे जात. तिने मला लहानपणी खूप खूप पुस्तकं आणून दिली, केशवसुत, तांबे, गोविंदाग्रह, आणि माझ्याकडनं म्हणवून घ्यायची. लहान होतो मी तर बराच आजार बी जरी पडत होतो, दोनदा ऑपरेशन झाले पोलिओमध्ये. तर ते मी जेव्हा प्लॅस्टरमध्ये असायचो त्यावेळेस माझ्याजवळ काहीच नसायचं, तर मी टाइमपास म्हणून वाचत असे. परंतु प्रारंभ म्हणजे ताबडतोब कसं झालं हे सांगता येत नाही. खरं म्हणजे कविता कशी सुरू होते, कविता माणसाला कशी गाठते किंवा माणूस कवितेला कसा गाठतो हे सांगता येत नाही. कोणी सांगू शकतं का माणूस अमुक अमुक व्यक्तीच्या प्रेमात कसा पडला? सांगता येत नाही. तसंच कवितेचं. पण मग हे असलं तरी ते स्वतःच काव्यलेखन जे म्हणतात, स्वतःतला कवी सापडणं, हे कसं झालं आणि आरंभी ही कविता आठवते का? प्रारंभी तर मला हे स्टॉप नव्हतं, म्हणजे मला खूपच गंमत वाटायची की मी कविता लिहितो वगैरे. मी कविता लिहिणं माझ्यासाठी एक थ्रिलचा विषय होता, जसा मॅटनी शो बघायला मिळणं चांगल्यापैकी, त्यावेळेस फिअरलेस, नादिया, जॉन कॉवस वगैरे स्टंट पिक्चर असायची, त्याप्रमाणे गंमत वाटायची मला खूप. एखादी कविता लिहिली की मला खूप थ्रिल वाटायची. पण मी कवी आहे ह्याची माझी खात्रीच नव्हती माझी. बर, मी खरोखर मला वाटायचं मी गंमत करतोय, बघा मी लिहितो वगैरे अशा तऱ्हेचं. पण कवी म्हणून मी कविता लिहिल्या नाहीत. मी लिहित होतो ही गोष्ट खरी, पण गंमत वाटायची मला, थ्रिल वाटायची म्हणून मी ती लिहायची, लिहायचो कविता. तर मला कळलं, फार उशिरा कळलं की मला उशिरा तरी निदान 1946 साली मी 45 किंवा 46 च्या सुमाराला मी लिहायला सुरुवात केली. आणि मग 1950 साली मला कळलं की खरोखरच मी लिहितो. तुम्हाला कल्पना असेल की त्यावेळेस तुम्ही लहान असाल त्यावेळेस, परंतु मराठी मातृभाषेवर लिहिलं तुम्ही, मराठी मायबोली ते गीत लिहिलं होतं की गीत तुझे मी आई गायन शब्दो शब्दी अमृत ओतून, गीत तुझे मी आई गायन भावफुलांना पायी उधळून, मम प्रतिभेचे झिजवून चंदन आयुष्याचा कापूर जाळून, तुझे सारखे करीन पूजन गीत तुझे मी आई गायन. मला सर्व काही आठवते ते गीत, शेवटचं आठवत नागपुरापासून मुंबई भगती सारे तव पुण्याई, धन्य मराठी माझी आई पोर कडेचे करीते गुंजन गीत तुझे मी आई गायन. हे मी वयाच्या 18 वर्ष लागलं होतं तेव्हा लिहिलं होत. परंतु बरं वाटायचं, पण असं कन्व्हिन्स झालो नव्हतो मी की मी खरोखरच कवी आहे. कारण मला असं आहे, मी इतर ज्या ऍक्टिव्हिटीज करत होतो, इन फिरणं, गंमत करणं, त्याच्यात हे एक होतं, जगणं चाललं होतं, एकंदरीत गंमत चालू होती आयुष्याची, त्याच्यात हे होतं, बाकी काही नाही. पण मग जाणीवपूर्वक कविता लिहायला कळलं ती कुठल्या क्षणात? मला असं वाटतं की मी जाणीवपूर्वक कविता लिहू लागलो असेल तर तो म्हणजे जाणीवपूर्वक म्हणजे मला हे जेव्हा आढळून आलं किंवा मी कवी आहे खरोखर लिहितोय. साधारणपणे मला 55-56 सुमाराला खरोखर जाणवू लागली. तसं तुम्हाला ते आठवत असेल की ते मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल, अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल. तर ही जी आहे ही कविता म्हणा, गीत म्हणा, काय जे म्हणतो म्हणा, 1956 साली लिहिली मी, वयाच्या 24 वर्षी लिहिलेली. आणि काय होतं की नंतर काय झालं की मग तिकडे कॉलेज बिलेज निघालो, बीए झालो, कसा बसा, कोणाची कॉपी न करता किंवा परीक्षकांना मस्का न मारता 2-3 दिवसापासून मग जेव्हा झालो
त्याच्यानंतर मग मी काही कामच नाही केलं, नुसते कधी हिंडणं. तर त्या हिंडण्याच्या काळात मला कविता अधिक प्रकाशाने, काही कामधंदा काहीच नव्हता, कट्ट्यावर बसणे, कविता ऐकवणे, अशा त्या भानगडी होत्या त्या. तर त्याचं असं झालं, ती म्हणजे कॉलेजमधून बाहेर पडणं आणि लग्न होणं या दरम्यानचा जो 7-8 वर्षाचा काळ गेला, त्या काळामध्ये प्रकर्षाने जाणवलं की मी हे काम व्यवस्थित करू शकतो, बाकी मी काही विशेष करू शकेनच अशी माझी खात्री नव्हती. तर लिहित बसलो वर्षानुवर्ष. ऐकून एखादी कविता काय आता ते बघा. तुम्ही जिवंत माझ्या कले वराला अजून आयुष्य हा कमारी, कशास एका भिकारड्याला पुकारतो हा दुजा भिकार. ते जसं आहे की उगीच एका दिवंगताने करू नये एवढी अपेक्षा, असा कसा हा वसंत येई पुन्हा पुन्हा माझी असं दारी. जिवंत माझ्या हे मी तेव्हा लिहिलेले आहेत कविता, मलमली तारुण्य माझे वगैरे तेव्हा लिहिलेले आहेत. ते म्हणजे आता हे मालवण टाका दीप हे लिहिली तेव्हा लिहिलेली आहे. आरामात लिहि तुम्ही, ते मला नक्की आठवणार नाही, पण ते त्याच्यानंतर मला वाटते मी ते 162 काहीतरी लिहिले मान टाक. ती घेतल्याला मी 3 वर्ष लागले. मला पहिली ओळ आली माझ्याजवळ मालवण टाका दीप, नंतर मग दुसरी ओळ आली मला मुखडा बनवण्यासाठी, तो मुखडा होत नाही 2 लाईनी शिवाय, तर ती 6 महिने आला मुखडा माझ्या पूर्ण झाला, दुसरी लाईन मिळाली. त्याच्यानंतर मी आरामात जसं पुरणपोळीचं जेवण जेवतात ना, तर म्हटलं काय आपल्याला निवांत वेळ आहे, भरपूर वेळ आहे, आपल्याला काय घाई थोडीच लागलेली आहे. आणि मी 3 वर्ष लागली, एक एक गडवलीत गेलो, गार गार या हवेत घेऊन मला कवेत मोकळे करून टाक एक वार अंतरंग. किंवा ते तुला आठवत असेल, दूर दूर तारकात बैसली पहाट नाथ, सावकाश घे टिपून एक एक रूप रंग. मला आठवत आहे 70 साला मी तुम्हाला भेटलो प्रथम, 70 तेव्हा तुम्ही बोलताना वाक्य बोलला होतात सहज किंवा चांगली कवितेची ओळ आली तर ती हरवून टाकू नये, जाऊ देऊ नये, पण तशी घाई करून ती नासूनही टाकू नये. जे कवी घाई करतात लिहिण्याची आणि प्रसिद्धीची, ते विस्मृतीच्या गर्तेत जातात, तेच फक्त स्वतःला बजावत असतात की आम्ही ग्रेट आहोत म्हणून. नवी पिढी ऐकून घ्यायला तयार नसते. आणि ती कविता रंगुनी रंगात सारा रंग माझा वेगळा, तिथं मी अमरावतीला लिहिली होती. ती साधारणपणे मला असं वाटतं की ते मी साधारणपणे 67-68 सुमार लिहिली असेल. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाया माझा मोकळा. अर्थात हा मतला मला लागू होतो. त्याच्यात एक होत कि राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी, राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख झाला लागला माझा लळा. शेवटचं भारी होत ते, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी ना माझा पेटण्याचा सोहळा, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. तेव्हाची आहे ती. पण आता ही जी कविता आहे, ही गझल या जाणीवेने तुमच्या डोक्यात आहे का, मनात तशीच लिहिली का? तेव्हा जाणीव होती, परंतु मी गझल लिहितो हे मला लोकांनी सांगितलं. अरे हे गझल आणि हे मराठी माणसांनी सांगितलं. मी काय झालं की माझे जे मित्र गोतावळा होता, तर जो गोतावळा जो होता माझा मित्र परिवार फार मोठा अमरावतीत म्हणा सर्व विदर्भात म्हणा, तर त्याच्यातले बरेचसे उर्दू भाषिक होते. आम्ही जे काय वाक्य सांगायचं, मी मुसलमान सर्व होते मित्र माझे अर्धे, पण त्यांच्यावर मी कॉलेजमध्ये होतो, उर्दू लिटरेचर सोसायटीचा मेंबरही होतो. आणि तुला आश्चर्य वाटेल की मी सुरुवातीला उर्दू मध्ये लिहित होतो. मला आता माझे हसू येत. खरं म्हणजे मला आता कधी कधी असं वाटतं की बाबा मी मराठी उर्दू तरी काय झालं असतं. माझे उर्दू भाषिक मित्र किंवा हिंदी भाषिक मित्र मला कधी कधी चिडले, अतिशय चिडले मला. महाराष्ट्र राहिलं फक्त, तू कशाला लिहितोस म्हणे मराठी काय म्हणे, जास्तीत जास्त म्हणे महाराष्ट्रात पुरता तू राहशील, पूर्ण म्हणे हिंदी मध्ये ये म्हणे, तुला म्हणे पूर्ण भारत तू यासाठी आहे. म्हटलं त्यानं मी अगदी सांगितलं, म्हटलं हे बघा माझे की मी फार महत्वाकांक्षी माणूस नाही आणि मला काय करू, म्हटलं भारत कसं करू मी पुढचं. आणि म्हटलं एक लक्षात ठेवा, म्हटलं मराठी माझी खरोखर आई आहे असंच बोललो, आणि हिंदी माझी मावशी आहे म्हटलं. तुमच्या ओळी आहेत ना, साय मी खातो मराठीच्या दुधाची, मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला, आसवांनी मी मला भिजवू कशाला, एवढेसे दुःख मी सजवू कशाला. आता विषय निघालाच आहे, तर गझल या काव्य प्रकारांना आज तुमचं अस्तित्व आहे आपलं असं मला जाणवतं.
सर्व विचार आहे, तुम्ही स्वतः ही गजल लिहिण्या या अर्थाने आहे, आणि ज्या तऱ्हेने तुम्ही गझलचा असा गोतावळा चांगल्या अर्थाने म्हणतोय मी, एक मोठा महाराष्ट्रातला वाढवताय त्या दृष्टीने ही अस्तित्व सवन व्यापले असं म्हणतोय मी, तर ही गझल पुन्हा आता तोच प्रश्न की जाणीवपूर्वक कधी लिहायला लागलात? मला कळलंच नाही. आता उद्या मी पुण्याला होतो 60-61 साली, त्याच्यात मी असं लिहितो, आज अंधारा तर माझ्या मी मला धुंडाळतो, सारखा वेड्यापरी हाका मला मी मारतो, काळजा माझी व्यथेची चूड जेव्हा पेटते, पाहण्यासाठी मला माझ्यात मी डोकावतो, वाटते माझ्या दिशेने मी जरा जावे पुढे, आणि पुढे जाताच मी माझ्यावरी ठेचाळतो. किंवा ते एक लिहिलं होतं की लागले डोळे तुझे माझ्याकडे, आणि इथे मी मोजतो माझे तडे, नंतर शोधती मागे खुळ्या वाटा मला, ही तुझी जाणीव पायांना नडे, तू उन्हाची कोवळी भोळी कळी, का तुला अंधार माझा सापडे, हे तुला रेशीम प्राणांचे दिले, बांध माझ्या वेदनांचे केवडे. मी कधीचा संपलो आहे तरी, मी कधीचा संपलो आहे तरी, आज का चिंता तुला माझी पडे. हे मी 1961 साली किंवा 60 साली मी पुण्यातच लिहिलं आहे, मेहंदीच्या पानावर मी पुण्यात लिहिलेलं होतं. परंतु ते हे जे चिंता पडे किंवा हे मागाची ती आज अंधारात, तेव्हा सुद्धा मला असं जाणवत नव्हतं की हे म्हणून, खरं मी तसं काय झालं होतं, मला बजावलं, अरे बाबा ही गझल आहे तुझी आणि ही ही कविता नाही आहे नेहमीची, ही मला वलेर रहमान सिद्दीकीने सांगितलं, मला ज्याला मी माझं पुस्तक अर्पण केलेलं आहे त्यानं सांगितलं, त्याच्यामुळे मी मला सापडलो, त्याच्यामुळे मी मराठीला सापडलो. एरवी मला कळलं नसतं की मी गझल लिहितो असं आहे. म्हणजे कवितेचं कसं झालं तुमचं? कविता ही नेहमीत पर्यंत लिहिली, मला जाणीव लिहिली, तेच कविता. कविता मी अगदी जाणीवपूर्वक, जी नेहमीची जी कविता आहे ती लिहिली, ती मी जाणीवपूर्वक लिहित होतो. बर, परंतु गझल गझल म्हणजे माझा ऍक्सिडेंट आहे. बर, एका विका मला कळलं मी गझल आहे, म्हणजे मगाशी जे प्रेमाचं उदाहरण दिलं की माणसाला कळत नाही की आपण एखाद्यावर प्रेम करतो, मग एका दिवशी लाईट लागतात त्याच्या डोक्यात, अरे या मुलीवर आपण प्रेम करतोय की या बाईवर आपण प्रेम करतोय, तसं माझं झालं की अरे मी गझल लिहितोय. ते काय झालं, एक असं लिहिते मी की ते बघा, स्वप्न माझ्या वेदनेच्या चांदण्याचे ये म्हणाले, अमृताच्या पावलांनी रूप भेटाया असं आले, सारखा मी आपल्या दृष्टीत सामावीत गेलो, पाहिले मी एवढे की पाहणे सौंदर्य झाले. आता हे एवढं लिहिलं मला वली वलीनी सांगितलं, वली भाई आमचे वली वली सिद्दीकी, अरे यार वले भट तुली वली गझल आहे, तरी सुद्धा माझी खात्री पटेल ना, कारण तू गमत्या होता, तू माझी चेष्टा करायचा, मी तिची जन्म, आम्ही 40 वर्षाचा दोस्त आहे, गंमत आहे काय, पण तरी तो पुन्हा पुन्हा, अरे बाबा ही गझल आहे रे बाबा. शेवटी कुठे मला कळलं की मी गझल लिहितो. सारेच हे उमाळे आधीच योजलेले अशी कविता, तीही अशी त्याच काळातली आहे का? नाही, ती जरा जाणीवपूर्वक आली, तेव्हा मला कळलं होतं की ही गझल ही अशी असते. पण दुसरं एक म्हणजे डोक्यात असं आलं की मराठीत तुमच्या आधी जी काही गझल म्हणून लिहिली गेली किंवा आता ही समकालीन काळात लिहिली जाते त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? ते काय आहे त्याच्यात की आधी जी गझल लिहिली गेली ती गझल सदृश्य फार तर म्हणेन. हे बघा, आपल्या आधी झाले आणि त्यांचं नाव लौकिक मोठा होता. दुसरी गोष्ट अशी बघा, असं प्रतिपादन केलं गेलं की बाबा अभिव्यक्तीला प्रतिबंध होतो, अपुरी पडते अभिव्यक्ती, यमकांच्या एक यमकीपणा हा दोष मानला मानतात. गझल गझलेसारखीच लिहिली पाहिजे. की तुमचीच फक्त गझल ऐकताना किंवा वाचताना गझलचं संपूर्ण मराठी प्रतिध्वनी म्हणा, काही खरं संपूर्ण रूप पाहण्याचा आनंद आहे. गझलेचा जो कचका आहे, कचका चांगला शब्द आहे नाही का, हा कचका तसं येणं शक्य नसतं याला, कारण ज्याच्यात ते स्पिरिट असलं तर गझलेचं, त्या माणसात ते जर स्पिरिट नसेल तर दोन ओळी सर्व तंत्र एकत्र आणून सुद्धा ती गझलेचा जो शेर होतो त्याला म्हणतात शेर भरा आहे शेर. दोन तुम्ही सुंदर ओळी एकत्र आणले, समजा कधी कधी काय होतं की बा दोन सुंदर ओळी आणल्या जातात एकत्र, परंतु त्या दोन्ही ओळींचा परस्परांशी काही संबंध नसतो, तो शेअर नसतो. किती जरी दोन आपापल्या ठिकाणी सुंदर असतात, एक दुसरी गोष्ट काय असते की दोन्ही ओळी आहेत, संबंध आहेत एकमेकांशी, तंत्र सांभाळलेलं आहे,
परंतु त्याच्यात कचकाच नाही आहे. सवर जसं उदाहरण मी मंडईत गेलो शहराची पहिली ओळ, तिथे मी चहा प्यालो दुसरी ओळ, तिथे वृत्त साधलं, तिथे यमक साधलं, सर्व साधलं, पण मी मंडईत गेलो आणि मी तिथे चहा प्यालो. पहिलं वाक्य कोणतं, ओळ कोणती शहराची, मी मंडईत गेलो. दुसरी ओळ कोणती, मी तिथे चहा प्यालो. ताशेर होऊ शकेल का? तंत्र जरी बरोबर तंतोतंत असलं, वृत्त जरी असलं तरी, ते शेरच असं आहे की असदिल रिजत बरदिल खिजत. पण हे म्हटलं, आता म्हटलं त्याने आमचे कोण शिबली नुमाणी 1857 साली जन्मले, 1914 साली वारले. ते म्हणजे असदिल खिजत बरदिल रिजत, म्हणजे जसा मेघ असतो, मेघ एका क्षितिजावर असा उठतो तिथून आणि दुसऱ्या क्षितिजावर भरसतो, ही या शेराची व्याख्या. परंतु सुधीर असा आहे की व्याख्या आपल्या ज्ञानेश्वरांनी तर आधीच करून टाकली, या हृदयाचे त्या हृदय घातले. वा वा वा, खरं कवीचे कवितेचे जे अमृत तत्व आहे ते सर्वच सारखं आहे, त्याला काही नाही. आता तुम्हाला जमत नाही म्हणून तुम्ही कोणती समर्थन करा ना. बर बर बर, आता बोलता बोलता जे सांगितलं ना तर गझलचं वेगळेपण, ही जी वैशिष्ट्य आहे ना, त्यांनी थोडी देर विश्वास करायचे. हे जसं शेर बघा, ते काय आहे, गोष्ट अशी आहे की गझलेच आणि ह्याच म्हणजे नेहमीच ह्याच्यात काय, गझल म्हणजे अनेक कविता, त्या कविताच असतात त्या, पण त्या अनेक असतात. ते का भावत, काही काही लोकांना का भावत नाही हे तुम्हाला सांगतो की गझल ही सलगच असते असं नाही, असते असं नाहीये. मग काय असते गझल, इट इज अ कम्प्लीट युनिट, कम्प्लीट इंडिपेंडेंट युनिट. गझलेतून कोणत्याही शेर बाजूला काढला किंवा कोणतीही द्विपदी काढली तरी रस हानी होत नाही. बर असं सांगा की गझल लिहू इच्छिणाऱ्या नव्या कवीनी साधना कशी करावी? आता साधना शब्द मुद्दाम वापरतोय मी, मला असं वाटतं की शास्त्रीय संगीतात की सर्वत्र असे पद्धतशीर रियाज असतो, त्याच्या काही एक गुरुकडनं घेणं असतं. विशेषतः आता हे करता मला असं जाणवतंय की मराठी भाषेचा अतिशय ज्याला पकड ज्याला म्हणतात ना, ती अतिशय सुंदर, म्हणजे विचारात्मक शब्द यावेत असे यायला हवेत. आणि विशेषतः गझलची आवश्यकता, त्याच्या रचनेचे जे बंध आहेत ते आणि पुन्हा त्यातला स्वाभाविकता, ही टिकणं फार अवघड गोष्ट आहे. म्हणून ती साधना कशी करावी तरुणांनी, गझली गझलीत हीच गंमत आहे, तुम्हाला तंत्रही पाळायचं आहे आणि स्वाभाविकताही पाळायची आहे. बरोबर आहे. बोललो तर बोललो, बोललो काय, बोललो तर कुठे, ओठ केव्हाच वारले होते किंवा ते एक शेर आहे, सांज वेळीच भेटलीस कशी, मी पहाटे पुकारले होते. ते हे जे आहे हे स्वाभाविकता आहे. तर कवींच्या साठी असं आहे की पहिली गोष्ट त्यांनी हे लक्षात ठेवायचं की गझल ज्यांना शिकायची असेल त्यांनी आधी मराठी भाषेचा संपूर्ण चव घेतली पाहिजे. वा वा वा, एक एक शब्दाची चव घेतली पाहिजे. जसं मान जसं लहान बालक आपल्या आईचं स्तनपान करत असताना एकही थेंब सोडत नाही, त्याप्रमाणे मराठीचं दूध पिणं आहे गझल. म्हणजे त्याच्यात एकेका क्रियापदाचा खरा अर्थ, एकेका क्रिया विशेषणाचा खरा अर्थ, एकेका विशेषणाचा पदर, हे सर्व. आता उदाहरण तुम्हाला सांगायची गमत अशी, पाहुणा म्हणजे गेस्ट म्हणतात, पाहुणा म्हणजे गेस्ट म्हणतात इकडे. पाहुण्याचे अर्थ किती, पाहुणा म्हणजे गेस्टही आहे, पाहुणा म्हणजे नातलगी आहे, ते आमचे पाहुण्याच म्हणतात. अजून पाहुणा म्हणजे नवऱ्याला सुद्धा पाहुणा म्हणतात, कारभारी. काय का तुझं पाहुणा कुठे, याचा अर्थ, याचा अर्थ असा आहे कोल्हापूरकडे, याचा अर्थ असा की या पुरीला मी विचारतोय की तुझा पाहुणा आला का ड्युटीवरनं परत, इथे नवरा म्हणून आहे. तुम्हाला मराठी सर्व अंगाने तुम्ही समजून घेतली पाहिजे तरच गझलेच्या वाटेला जा, कारण गझलेला पळवाटा नसतात तिथे. आणि हे एवढं असताना सुद्धा घाई करून नाही, आरामात लिहा. एक एक मतला झाला, थांबा, व्यवस्थित लिहा. गझल म्हणते काही करू नका हे, कारण दोन ओळीच तुम्हाला आणायचं असतं ते मोठं जीवावर येत लोकांच्या. वा वा वा, छान छान. बर बर, आता गप्पा अशा संपणार खरीच नाहीत, कुठे थांबलं पाहिजे शेवटी. पण एखादी छानशी तुमचीच कविता गझल तुमच्या ज्या मनात पूर्ण वाटत असेल ते म्हणा. आता ते पुन्हा पंचायत आली का? बर मी ते ठीक आहे म्हणतो म्हणा. घोट घोट दुःखाचा पीत पीत मी गेलो, घोट घोट दुःखाचा पीत पीत मी गेलो, जिंदगी अशी माझी संपवीत मी गेलो. घोट घोट दुःखाचा पीत पीत मी गेलो,
आणि आमच्याविषयी मी काही सर्टिफिकेट गोळा करत नसतो. एक शेर त्या मित्रांवर, पाहिल्या विना तेव्हा पाहिले मला त्यांनी, वा पाहिल्या विना तेव्हा पाहिले मला त्यांनी, काय थोर प्रेतांच्या मैफलीत मी गेलो. पाहिल्या विना तेव्हा पाहिले मला त्यांनी, काय थोर प्रेतांच्या मैफलीत मी गेलो. पुढचा शेर ऐकण्यासारखा आहे सुधीरराव. एवढ्या गुन्ह्यासाठी हद्दपार मी झालो, एवढ्या गुन्ह्यासाठी हद्दपार मी झालो, गाढ झोपलेल्यांना जाग मी तमी केलो. वा वा वा. सांगना सांगना मला तेव्हा का तुझी फुले आली, सांगना मला तेव्हा का तुझी फुले आली, का सुकून जाताना मोहरी तमी गेलो. एक आयुष्यातला अनुभव आहे का या शिरात, काय ती खरी होती आपसातली नाती, काय ती खरी होती आपसातली नाती, सावल्याच साऱ्यांच्या चाचपीत मी. ओ हो हो, वा वा वा. सावल्याच साऱ्यांच्या. शेवटचा शेर असा आहे, तो भविष्य काळाचा फैसला कुठे होता, तो भविष्य काळाचा फैसला कुठे होता, का लबाड शब्दांच्या चावडीत मी गेलो.